आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आता एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे दापोली येथील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणामध्ये गेल्या 2 दिवसांपासून शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. परबांची अद्यापही ईडी चौकशी पूर्ण झालेली नसून ईडीनं पुन्हा त्यांना समन्स बजावलाय आणि त्यामुळेच आजही सलग 3र्या दिवशी परबांची ईडी चौकशी होणार आहे. ईडीनं परबांना काही कागदपत्रांची यादी दिली असून त्याची आज पूर्तता करण्यास सांगितली आहे. तर मंगळवारी तब्बल 11 तास आणि बुधवारी जवळपास 8 तास ईडीने अनिल परब यांची चौकशी केली. तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. जुहेतील अधीश बंगल्यावरील कारवाई विरोधात राणेंनी केलेलं अपील प्राधिकरणानं फेटाळून लावलं होतं आणि 24 जूनपर्यंत बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यामुळेच राणेंनी या कारवाईवर दिलेली स्थगिती वाढवण्याची मागणी केली. यावर आज तातडीची सुनावणी होणार आहे.